नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मनतरंग हर्षल कोठावते लॉग या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात आपणास अपडेट माहिती देत असतो. राज्यात गणिताच्या शिक्षकांची कमतरता आहे, आजच्या वृत्तपत्रातली अतिशय महत्त्वाची बातमी. त्यामध्ये TET पास पेपर 2 गणितामध्ये फार कमी विद्यार्थी आहेत, त्यामुळे गणिताच्या जागा आणि TET पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक प्रकारे एक सुवर्ण संधी आहे. तर त्या संदर्भातली डिटेल बातमी आपण बघूया. प्राथमिक शाळांमध्ये जागा रिक्त, नव्या भरतीत प्राधान्य देण्याची आवश्यकता, राज्यात गणिताच्या शिक्षकांची कमतरता. राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांची कमतरता हा नवा विषय नाही, पण गांभीर्याची बाब म्हणजे बहुतांशी प्राथमिक शाळांमध्ये गणित आणि विज्ञानाचा शिक्षक नसल्याचे समोर आले आहे. समायोजनानंतरही परिस्थिती फारशी बदललेली नसून नव्या भरती प्रक्रियेत गणिताच्या शिक्षकांना प्राधान्य देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये गणित आणि विज्ञानाच्या शिक्षकांची गरज अधिकच अधोरेखित झाली आहे. विद्यार्थ्यांच्या तार्किक आणि आकलन क्षमतांच्या विकासासाठी दोन्ही विषय महत्त्वपूर्ण आहेत, मात्र याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याची भावना प्राथमिक शिक्षकांनी व्यक्त केली. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शालेय शिक्षण विभागातर्फे शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांवर लवकरच भरती केली जाणार आहे. त्यात बहुतांशी गणित विषयाच्या शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. चिंताजनक बाब म्हणजे राज्यात गणित विषयातील TET परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण शिक्षकांची संख्या खूपच कमी आहे. परिणामी भरती प्रक्रिया राबूनही शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. यात BEd पदवीधारक इयत्ता 6वीपासून पुढील विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यामुळे गणिताला शिक्षक कुठून आणणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात काय म्हटलं आहे बघा, हरिश्चंद्र गायकवाड जे माजी अध्यक्ष आहेत जिल्हा मुख्याध्यापक संघ, प्राथमिक शाळांमध्ये गणित विज्ञानच्या शिक्षकांची वानवा आहे, त्यामुळे अध्यापन प्रक्रियेत अनेक समस्या निर्माण होतात. नव्या भरतीत धोरण शिथिल करत गणिताच्या शिक्षकांची भरती प्राधान्यक्रमाने करणे गरजेचे आहे. बिंदू नामावलीच्या अंमलबजावणीनंतर ज्या शाळांना या विषयांचे शिक्षक मिळणार नाहीत त्यांच्याकडून हमीपत्र घेत गणिताच्या शिक्षक भरतीसाठी विशेष परवानगी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. गणिताची TET उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. गणित शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी गणित विषय घेऊन पेपर 2 उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. आत्ता मिळालेल्या माहितीनुसार 3 वर्षात केवळ 2037 उमेदवारच पेपर 2 गणिताची TET परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील रिक्त जागांचा विचार करता TET उत्तीर्ण उमेदवारांची गणित विषय घेऊन असणाऱ्यांची संख्या कमी आहे. तुलनेने सामाजिक शास्त्रामध्ये ही संख्या 10 पटीने जास्त आहेत. तब्बल 21,243 उमेदवार हे समाजशास्त्र विषयात TET उत्तीर्ण झाले, त्यामुळे शिक्षक भरती खरी स्पर्धा सामाजिक शास्त्र विषयातील शिक्षकांमध्ये आहे. विषयानुसार TET उत्तीर्ण वर्ष 2018 गणित व विज्ञान 811, 2019 289, 2021 937 असे गणित आणि विज्ञानामध्ये फक्त 2037 विद्यार्थी उत्तीर्ण आहेत आणि सामाजिक शास्त्रामध्ये 21,246. एकंदरीत आता विचार जर आपण केला तर ज्यांचं गणित आणि विज्ञान आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं TET दिली असेल आणि रिक्त जागा गणित विज्ञानाच्या असतील तर तिथे नोकरी लागण्याची दाट शक्यता आहे. अशाच नवीन माहितीसह पुन्हा भेटूया. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे, त्यावर ह्या सगळ्या बातम्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. धन्यवाद. थँक्यू.